आणि आता बातमी आहे केंद्र सरकारच्या निर्णयासंदर्भात। हरभरा गहू आणि सूर्यफुलासह सहा पिकांच्या हमी भावात घसघशीत वाढ करण्यात आलेली आहे आणि या निर्णयानंतर सदाभाऊ खोत यांनी मोदी सरकारचे आभार मानलेले आहेत। शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्राने हा महत्त्वाचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकत मोदी सरकारनं 2025-26 हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। तर रेपसीड, मोहरी, मसूर, हरभरा, गहू, सूर्यफूल आणि बार्ली या पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे। केंद्र सरकारने हमी भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे आणि या वाढीचा फायदा देशातल्या शेतकऱ्यांना होणार आहे। यामध्ये गहू आहे, मसूर आहे, हरभरा आहे, सह तेलबिया, सूर्यफूल आहे, बार्ली आहे, यांच्या हमी भावामध्ये 300 रुपये कमाल वाढ करण्यात आलेली आहे। निश्चितच याचा फायदा देशातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल। महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार आहे, केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार आहे।